आपण मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करायला राजकारणात आलोय असं पंकजा मुंडे बीडमध्ये म्हणाल्या. तसंच लोकसभा निवडणुकीची जबाबदारी आपल्याला मोदींनी दिली आहे, आपलं तिकीट राज्यानं ठरवलं नाही, त्यामुळे मोदींच्या मनात काहीतरी चांगलं असेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजप नेतृत्वाला चिमटा काढलाय. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली. शिर्डीतून बाळा नांदगावकरांची वर्णी लागू शकते, मात्र कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत अजून निर्णय झालेला नाही. शिवसेनेत असताना बाळा नांदगावकर शिर्डीचे संपर्क प्रमुख होते, त्यामुळे शिर्डीतल्या मतदारांना नांदगावकरांचा चेहरा ओळखीचा आहे. शरद पवार गटाच्या 9 जागांची यादी झी 24 हाती आली आहे. सातारा, माढा, बारामती, बीड, वर्धा लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाला मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच शिरूर, रावेर, दिंडोरी, भिवंडी ही पवार गटाकडेच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्यास पवारांची राष्ट्रवादी 9 जागा लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता मावळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण दोघांनीही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं हायकमांडला कळवलंय, त्यामुळे चंद्रपूरमधून आमदार प्रतिभा धानोरकरांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नाही आहेत, त्यावरून काँग्रेस पदाधिकारी नाराज झालेत. पटोले निवडणूक लढवत नसतील तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोंदियातील सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठाकरे यांनी केली आहे.